आता आपल्याला समजली आहे डॉलरची किंमत अंड्यामागे. आता आपण याचं कन्वर्शन करूया इंडियन रुपीजमध्ये आणि जाणून घेऊया रुपयामध्ये US मध्ये एक अंड्याची तफावत किती आहे. हे गाईज, इट्स मी प्रथमेश, वेलकम बॅक टू द अनदर व्हिडिओ. आणि आजचा व्हिडिओ थोडा आपला कोणता ब्लॉग वगैरे नसणार, त्या आजचा आहे एक एक्सपेरिमेंट व्हिडिओ की US मध्ये अंड कितीला मिळतं किंवा एका अंड्याची प्राईस काय आहे US मध्ये. तर त्याच्यासाठी आपल्याला ॲक्च्युली जावं लागेल आता वॉलमार्टमध्ये, कारण का इथे जनरली असे ठेल्यावरती वगैरे भेटत नाही जसे आपल्या इंडियात मुंबईमध्ये चिकन किंवा पोल्ट्री फॉर्ममध्ये अंडी मिळतात, तशी इथे सेपरेट अंडी भेटत नाही. आपल्याला जावं लागतं एखाद्या मार्टमध्ये, जसं की इथे पब्लिक्स आहे, वॉलमार्ट आहे, अशी शॉपिंग मॉल्स असतात, तिथे आपल्याला जावं लागतं. सो लेट्स गो देअर. आणि तिथे गेल्यावर मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की एका अंड्याची प्राईस काय असू शकते US मध्ये. लेट्स गो. तर आता आपण आलो आहोत वॉलमार्टमध्ये आणि पाठीमागे अंड्याचं सेक्शन आहे. तर तिथे जाऊन आता मी तुम्हाला सगळी प्राईस दाखवतो की ब्राऊन एग्स आणि व्हाईट एग्समध्ये सगळ्यात महाग कोणतं अंडं आहे आणि एक अंडं आपल्याला कितीला पडेल. तर इथे आहे आपला अंड्याचं सेक्शन, इथे आहे व्हाईट एग्स आणि इथे आहे ब्राऊन एग्स. ब्राऊन एग्स थोडे महाग आहेत, त्याचं प्राईस तुम्ही जर बघाल तर 3.27 आहे पर डझन, म्हणजे याच्यात 12 अंडी आहेत आणि 12 अंडी तुम्हाला 3.27 भेटतील. यात जर 12 अंड्यांची प्राईस आपण एका अंड्यामध्ये कन्वर्ट करायला गेलो तर ते पडे आपल्याला 0.27 सेंट्समध्ये. आणि इथे थोडी प्राईजमध्ये डिफरन्स पण आहे बिकॉज ऑफ द साईज, साईज डज मॅटर. हे थोडी मोठी आहेत आणि हे थोडी लहान असेल. तर 0.27 सेंटला आपल्याला एक ब्राऊन एग भेटते. तेच आपण व्हाईट अंडी बघितली तर व्हाईट अंडी थोडी स्वस्त पडतात. हे 60 अंड्यांचा एक क्रेट आहे. क्रेट घेणं थोडं महाग पडतं कारण का काही काही अंडी फुटलेली असतात आतमध्ये, तर ते आपल्याला चेक करायला मिळत. तेच जर आपण जर असं सिंगल पीस घ्यायला गेलो यातले तर ते आपण चेक वगैरे करून घेऊ शकतो, तर ते जास्त फायदेशीर पडतं. त्याची प्राईस आहे काहीतरी 2.82 पर डझन, म्हणजे 12 अंडी आपल्याला 2.82 भेटतात. आपल्याला समजली आहे डॉलरची किंमत अंड्यामागे. आता आपण याचं कन्वर्शन करूया इंडियन रुपीजमध्ये आणि जाणून घेऊया रुपयामध्ये US मध्ये एक अंड्याची तफावत किती आहे. आता थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. तर आता मी ते कॅल्क्युलेशन करतो आहे आणि आपल्याला भेटलं आहे एक ब्राऊन एग भेटलं आहे 0.27 आणि जर त्यालाच आपण इंडियन रुपीजमध्ये कन्वर्ट करू, सध्या रेट आपण पकडू 70 पर डॉलर पाठी रेट चाललं आहे 70 रुपीज. जर आपण आता याचं कन्वर्सेशन करू 0.27 × 70, हा एक मी बेस रेट पकडला आहे. सध्याचा रेट तरी 70-71 काहीतरी चालू आहे, पण मी एक बेस रेट पकडतो तर मला प्राईस भेटते 19.075, म्हणजे आपल्याला एक अंड 19 रुपयाला पडतं आहे ब्राऊन एगवालं. आता आपण सेम व्हाईट एगसाठी पण जाणार आहोत. व्हाईट एग मी स्वस्तातले स्वस्त बघितलेत $1 तर आपण $1 रेटने जाऊ. तर स्वस्तातले होते एक डझनवाले 1.02. तर आपण आता त्याला कॅल्क्युलेशन करायला गेलो तर डझनपाठी येतात 12, तर आपण टाकले 12, तर एक अंड व्हाईट एग मागे डॉलरच्या रेटपाठी 0.08 सेंट्सला पडतं आहे. त्यालाच आपण जर 70 एक डॉलरचा बेस रेट घेऊ आणि 5.95, म्हणजे 5 रुपयाला ऑलमोस्ट 6 रुपयाला एक व्हाईट एग भेटतं आहे. मे महिन्यात मी आलेलो तेव्हा आपल्याकडे अंड्याचा रेट होता 5 रुपयाला एक अंडा भेटायचं आणि त्या कंपॅरिजननुसार आता इथे रेट लागतो आहे 5.95 रुपये, म्हणजे ऑलमोस्ट इकडे अंडं थोडं महाग भेटतं आहे मला इंडियापेक्षा. तर आता सध्या इंडियाचा काय रेट चालू आहे तो मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळू शकतात एका अंड्यापाठी. तर डू लेट मी नो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा चॅनलला आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. तर लवकरच भेट होईल एका नवीन व्हिडिओ थ्रू. चला मित्रांनो, टेक केअर अँड बाय.